आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत श्रीगणू बढेवलकरच. महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. न्यायालय आणि प्रशासन संप मागे घेण्यास सांगूनही कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे शहरात सर्वसामान्य प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व खासगी प्रवासी बसेस, शाळेच्या बसेस, कंपनीच्या मालकीच्या बसेस आणि मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतूक करण्यास संपामागे घेईपर्यंत मान्यता देण्यात आली आहे. शासनाच्या अधिसूचनेच्या अधीन राहून पुणे शहरातील एसटी बस स्थानकांमधून खासगी बसेसद्वारे सकाळी 6 वाजल्यापासून प्रवासी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. खासगी बस वाहतूकदारांनी एसटी प्रशासनाकडून सध्याच्या एसटीच्या प्रचलित भाडेदारांप्रमाणे प्रवाशांकडून भाडे आकारण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस जिल्ह्यातील महानगरपालिका हद्दीशेजारील ग्रामीण भागांमध्ये देखील सोडण्याच्या पीएमपीएलच्या अधिकाऱ्यांना सूचना आहेत. प्रवाशांनी आवश्यकतेनुसार या सुविधेचा लाभ घेण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससानी यांनी असे आवाहन केले आहे. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा.